मे काय करायची भाजी? भाजी तुम्हाला बेसन केलंय? हा का? आणि बेसन केलंय, अजून खिचडी करायची आम्हाला, उपास आहे ना मला आजीला, परत नेहमी धरलाय भावाचा उपास, आज वारुआला ही गिरतो ना आम्ही, आज वारुआला जावं लागतं, उद्या पंचमी, बरेच जण म्हणले आजच काय काय वारुआला म्हणजे पंचमी साजरी, आमची तर आधीच वारुआ करतात आदल्या दिवशी भावाच्या उपासा दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी पंचमी असते, आणि मग चाललाय स्वयंपाक, बेसन झाले, आता भाकरी पण झाल्या, एवढीच एक भाकर राहिली या, आणि अजून खिचडी करायची, न्यानूला भूक लागली असं, न्यानूने पण उपास धरलाय ना, म्हणलं आधी भाकरी करावं, तर बेसन झाले जेवायला, अन्नाला पण भूक लागली, पप्पा येते आणि बापू येते, बापू आमचं काल मुंबईला गेलं, त्याच्यामुळे दोन दिवस झाले खोली मग घेतलं ना, काल गेलं आज येत गेस थोडे वेळ बारा मिनिट आले, तुम्हाला आता कुठे गेल्यात? आता गेल्यात वस्तीवर आमच्या, त्याच्यामुळं आता पण काय व्हिडिओ मध्ये नाही त्या दिसणार, दिसणार नाही तुम्ही म्हणता आता कुठे गेले, स्वतः ठरलाय मगाशी चांगलाच पाऊस शिवून गेला, पाऊस नव्हता पण मगाशी वाईट बऱ्यापैकी पाऊस झाला, सांगा भाकरी झाल्यात अशा मस्त मध्ये भाकरी, बेसन भाकरी माणसं हॉटेल मध्ये खायला जातात, मग आपण घरीच खायचं पतंग उडवायची का नाही, आता गाव आमच्याकडे माझ्याकडे आज नेत्याने पैसेच नाही नेलं, आपल्या वस्तीचे तर काही दुकानात आली नसेल, आता मग कुठं जाऊन आहे, मलाच जावं लागेल गावातून आणावं लागेल, कमून काय माहित आता मला आधी सारखं उडवूच वाटत नाही पतंग, आधी लय आधी दिवस उठल्यापासून पतंगीची उडवायची, रातभर त्याच्या रात होस्तो त्या मागे पळायचं, आणि दिवाळी येईल आपण सकाळचे जी फटाकडे वाजवायचं चालू काय संध्याकाळपर्यंत बंदच नाहीत करायचं, पण आता काहीच करू वाटत नाही, कमून काय माहित मजाच येत नाही, मोबाईल नसलं तरी ती मजाच येत नाही, आता शुभ रात्री गुड नाईट चाललाय स्वयंपाक, नेहमीच भूक लागली नेहमीला खिचडी, सगळ्यांच्या शाळेत कॉम्पिटिशन असलं पतंग उडवायचं कॉम्पिटिशन, ते आमच्या शाळेत घेतच नाही तो, कारण की मागल्या वर्षी गाण्याचे कोणाचं तरी गळा छाटल्या, आपल्या आपल्या शाळेत नव्हता छाटला पण.